या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी सुहास माने यांची नियुक्ती झालेली आहे। त्या नियुक्तीला प्रहार संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे। नियम धाब्यावर बसवून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी MBBS ENT झालेल्या डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती सोलापूर महानगरपालिका अधिकारी पदी केली आहे। त्यामुळे त्याचा विरोध करत डॉक्टर राखी माने यांना अन्यत्र पाठवावे, अन्यथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतळा दहन करून निषेध करणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्तीपक्ष शहराध्यक्ष सोलापूर। यापूर्वी सुद्धा आपण आरोग्य अधिकारी महानगरपालिकेच्या विरोधात दिशाभूल केली म्हणून आंदोलन केलं होतं। सुहास माने हे जे CS आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे, सध्या चर्चेत आहेत। वेळोवेळी मी मीडियामार्फत पेपरमार्फत त्यांच्या बातम्या वाचत असतो आणि त्यांच्या पत्नीलाच महाराष्ट्र शासनाने आपले जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी प्रतिनियुक्तीवर त्यांना सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून इथं आणण्याचा जो घाट घातलेला आहे, खरं तर त्या पदासाठी DPH डिप्लोमा इन हेल्थ असा जो कोर्स असतो त्या ह्याची गरज, डिप्लोमाची गरज असते। पण त्या ENT स्पेशलिस्ट आहेत, MBBS आहेत, पण शासन काही ना काही कारण सांगून परत त्यांना इथं जे आणण्याचा जो घाट घालत आहेत, तर त्याचा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही विरोध करतो प्रथम। आणि वेळोवेळी आता पावसाळा चालू झालेला आहे, पावसाळा चालू असताना आता अनेक साथीचे रोग उद्भवतील। साथीचे रोग उद्भवल्यानंतर पाऊस आला की सोलापूरकरांवर जो जी गदा निर्माण होणार आहे किंवा सोलापूरकरांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे, यासाठी त्या पदाची म्हणजे DPH MBBS या पदाची गरज आहे। कुठलेही सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर त्या संबंधित ठिकाणी बसवणं गरजेचं असताना सुद्धा आरोग्यमंत्री असतील तानाजी सावंत किंवा त्यांचे जे कोणी PA वगैरे असतील यांनी यामध्ये मोठी आर्थिक तडजोड केलेली आहे असा जनसामान्यांमध्ये म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे। सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी खेळत जर आपण असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष कदापि हे सहन करणार नाही। या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही योग्य ती व्यक्ती त्या आरोग्य अधिकारी महानगरपालिका या पदावर बसवा। आता मृणाली कुलकर्णी होते, आता तत्कालीन होतील ते सुद्धा MBBS नव्हते, पण महापालिका आयुक्तांनी यामध्ये काहीतरी तानाजी सावंत आपले आरोग्यमंत्री असतील यांच्याशी काहीतरी हितगुज करून किंवा आर्थिक तडजोड करून हा घाट घातलेला असं आम्हाला वाटतंय आणि सामान्य जनतेलाही वाटतंय। जेणेकरून आपणाला महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित तानाजी सावंत असतील यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला आंदोलनाचा पवित्रा, आंदोलनाचा हत्यार उपसू देऊ नका। आपण त्यांची प्रतिनियुक्ती 3 वर्षासाठी केलेली, ती त्वरित थांबवावी ही आपणाला या माध्यमातून विनंती करतो। अन्यथा ज्या दिवशी त्यांची नियुक्ती म्हणून ते चार्ज घ्यायला येतील त्या दिवशीच महानगरपालिकेच्या समोर तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांचा पुतळा दहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो। सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये, कृपया आपण ही जी प्रतिनियुक्ती केली त्वरित थांबवावी ही नम्र विनंती। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली मुंबई हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या, व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस तेही तुमच्या बजेट मध्ये फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।